महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका अजूनही कायम आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र हे वादळ कुठल्या दिशेने जाईल हे आताच सांगता येणार नाही, अशी माहिती कुलाबाच्या प्रादेशिक हवामान शास्त्रज्ञ शुभांगी भुते आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विजय मोरे यांनी दिली आहे. नमस्कार, मी शुभांगी भुते बोलते प्रादेशिक मौसम विभागामधून. लक्षद्वीपच्या जवळ अरेबियन सीमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं आणि ते आता अजून तीव्र होऊन त्याचं 24 तासांमध्ये सायक्लॉनिक स्टॉर्ममध्ये रूपांतर होईल. ह्या सायक्लॉनिक स्टॉर्मचं म्हणजे चक्रीवादळाचं नाव तावते असं असेल, ह्याचं नाव ब्रह्मदेशाने ठेवलेलं आहे. येत्या 15, 16 आणि 17 तारखेला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला ह्याचा मुख्यतः प्रभाव असेल. सोबतच मध्य महाराष्ट्राच्या काही डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा याचा प्रभाव दिसेल. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याला याचा प्रभाव म्हणजे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे असण्याची शक्यता आहे. सोबतच 16 आणि 17 तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या डिस्ट्रिक्ट्सला सुद्धा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान समुद्र खवळलेला असेल किंवा त्याचं अजून रुद्र स्वरूपाचं असेल, 60 ते 70 किलोमीटर वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तेव्हा मच्छीमारांसाठी इशारा दिला गेला आहे की या दिवसांमध्ये अरेबियन सीमध्ये जाऊ नका आणि तसंच गेलेले असल्यांनी लगेच परत यावे. भारत मौसम विज्ञान विभाग यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार दिनांक 13 मे रोजी लक्षद्वीप आणि त्यालगतच्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. हे क्षेत्र पुढे दिनांक 14 मे 2021 रोजी अतितीव्र दाबाच्या क्षेत्रामध्ये परावर्तित झाले असून दिनांक 15 मे 2021 संध्याकाळपर्यंत चक्रीवादळामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ अधिक तीव्र होऊन उत्तर वायव्येकडे गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टी भागामध्ये सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोवा आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागामध्ये दिनांक 16 आणि 17 दरम्याने जोरदार वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून सदर कालावधीमध्ये काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता भारत मौसम विज्ञान विभागाने वर्तवली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.